नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल पंचमी शके 1940 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 580,000 अधिक मतदारांची वाढ. जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेआण करण्याची सुविधा. आणि जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत 580,783 मतदारांनी वाढ झाली आहे. ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत जवळपास 3,00,000 नवीन मतदारांची भर पडल्याचं देखील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतदारांच्या संख्येत झालेली ही वाढ जवळपास 11% इतकी आहे. जिल्ह्यामध्ये ठाणे, कल्याण आणि भिवंडी असं लोकसभेचे 3 मतदारसंघ येतात. जिल्ह्यामध्ये एकूण 60,94,308 मतदार आहेत. यामध्ये 33,22,965 पुरुष तर 27,71,003 महिला मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या निवडणुकीमध्ये प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मतदारांना मतदान किंवा इतर कोणताही गैरप्रकार या ॲपद्वारे थेट निवडणूक विभागाला कळवता येईल. 1,950 या क्रमांकावर फोन करून आपल्याला मतदानविषयक हवी ती माहिती मिळू शकणार आहे. मतदान यादीत आपला क्रमांक आहे की आपलं नाव आहे की नाही हेही तपासता येणार आहे, असा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. क्लस्टर योजनेला गती देण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीनं कोपरी, राबोडी, हाजुरी आणि लोकमान्य नगर इथल्या मिळकतधारक भोगवटाधारकांच्या प्राथमिक याद्या, हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. किशननगरमध्ये क्षेत्रफळ आणि भोगवटादारांची संख्या जास्त असल्यानं त्या ठिकाणचं बायोमेट्रिक सर्वेक्षण 12 मार्चपासून करण्यात येणार असून किशननगर आणि टेकडी बंगला इथल्या बायोमेट्रिक सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करून त्याची प्राथमिक यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोपरी, राबोडी, हाजोरी, लोकमान्य नगर इथली नागरी पुनरुत्थान आराखडे उच्चाधिकार समितीनं मंजूर केले असून हे आराखडे समूह विकास योजनेच्या हद्दीमधील भोगवटादारांच्या बांधकामाच्या क्रमांकासहित क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती कार्यालय तसंच महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणं मिळकतधारकास भोगवटाधारकास बंधनकारक आहे. एकाच नावानं कर आकारणी असलेल्या परंतु कर आकारणीअंतर्गत एकापेक्षा जास्त सदनिकांकरता कर आकारणी असलेल्या मिळकतींकरता संबंधित भोगवटादारांनी आवश्यक ती कागदपत्र क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती इथं व्यक्तिगत नाव समाविष्ट करण्याकरता अर्ज करणं आवश्यक आहे. मिळकतीमधील ज्या मिळकत मालकांच्या इमारतीमध्ये सध्या राहत असलेल्या ज्या भोगवटादारांच्या नावांच्या नोंदी कर आकारणी आणि मालमत्ता कराच्या बिलामध्ये नाहीत त्यांच्या नावाच्या नोंदी या यादीमध्ये अंतर्भूत करण्याकरता संबंधितांनी आवश्यक ती कागदपत्र पुराव्यासहित क्लस्टर कक्ष, संबंधित प्रभाग समिती इथं अर्ज करणं आवश्यक आहे.
तसंच ज्या मिळकतींवर अद्याप मालमत्ता कर आकारणी झालेली नाही त्या मिळकतधारकांनी 4 मार्च 2000 पूर्वीचं बांधकाम आणि वास्तव्याच्या पुराव्यासहित क्लस्टर कक्ष संबंधित प्रभाग समिती इथं कर भरून त्याच्या पुराव्यासह अर्ज करणं आवश्यक आहे. मिळकतधारकांचं भोगवटाधारकांचं नाव अंतिम यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांच्या मिळकतीवर 4 मार्च 2000 पूर्वीची मालमत्ता कर आकारणी तसंच वास्तव्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. मिळकतधारकांचं भोगवटाधारकांचं नाव अंतिम यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी मिळकतधारकांनी भोगवटाधारांनी त्यांच्या मिळकतीची मालमत्ता कराची पाणी बिलाची देय रक्कम संपूर्ण भरणं आवश्यक आहे. अन्यथा मालमत्ताधारक भोगवटाधारक यांचा समावेश अंतिम पात्रता यादीत होणार नाही. टेकडी बंगला इथं देखील बायोमेट्रिक सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करून किसन नगर आणि टेकडी बंगला इथल्या भोगवटाधारांची प्राथमिक यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं महानगरपालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान होत आहे. शेवटच्या 4th टप्प्यात म्हणजे सोमवार 29 एप्रिल रोजी भिवंडी, कल्याण आणि ठाणे या जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. याच दिवशी पालघर, उत्तर, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य, दक्षिण मुंबई यामध्ये देखील मतदान होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे पूर्वेकडील वाहतूक कोंडीवर उतारा ठरणाऱ्या ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस पूर्व प्रकल्पाचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. अतिशय महत्वाकांक्षी अशा असलेल्या या प्रकल्पामुळे कोपरी भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. ठाणे पश्चिमेकडील सॅटिसच्या धर्तीवर पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस पूर्व हा प्रकल्प राबवण्यात येतोय. रेल्वेची जागा असल्यानं गेली अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू होता. राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेच्या मंजुरीनंतर पूर्व परिसराचा वाणिज्यिक विकास करण्यासाठी रेल्वेची मंजुरी देखील प्राप्त झाली होती. त्यानंतरच या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम मार्गी लागलं. सॅटिस पूर्व या प्रकल्पाअंतर्गत 3 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येणार असून ठाणे रेल्वे स्थानक पूर्व ते द्रुतगती मार्गास थेट जोडण्याबरोबरच नवीन प्रस्तावित उपनगरीय स्टेशनला देखील हा मार्ग जोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं हा प्रकल्प मार्गी लागला असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. 500 चौरस फुटाच्या वर असणाऱ्या ठाणेकरांना शिवसेना मालमत्ता कर माफी कधी देणार असा सवाल भारतीय जनता पक्ष नगरसेवक कृष्णा पाटील यांनी उपस्थित केला. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेनं मोठा गाजावाजा करत 500 चौरस फुटापर्यंत घर असलेल्या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला. 2017 साली झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर या घोषणेचा शिवसेनेला विसर पडलाय.
नगरसेवक कृष्णा पाटील आणि नगरसेविका नंदा पाटील यांनी महापौरांना एक लेखी पत्र देऊन पक्षप्रमुखांनी दिलेल्या घोषणेचं स्मरण केलं. तसंच मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावाची सूचना नगरसेवक कृष्णा पाटील यांनी महापौरांना देऊन December 17 महासभेत चर्चा करून ठाणेकरांना कर माफी देण्याची विनंती देखील केली होती. पण आज पावेतो ठाणेकरांच्या 500 फुटापर्यंतच्या घरांना कर माफी मिळालीच नाही. मुंबईप्रमाणेच ठाणेकरांना तात्काळ करमाफीची घोषणा करावी अशी मागणी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे. सिंचन भवनातील शासकीय जीप चोरून नेणाऱ्या तरुणाला सिंचन भवनातील सुरक्षा रक्षक आणि जीप चालकानं कोपरी पोलिसांच्या हवाली केलाय. विकास बांगर असं चोरट्याचं नाव आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे 3:45 सुमारास सिंचन भवन आवारात घडला. शासनाच्या खारभूमी विकास विभागाच्या जीप गाडीवर चालक असलेले बाबूराव धुळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी कर्तव्य बजावून धुळे हे चालक रात्री कोपरीतील सिंचन भवन इथं गाडी पार्क करून वाहनचालक कक्षात आराम करीत होते. तेव्हा शनिवारी पहाटे 3:45 सुमारास अचानक सुरक्षा रक्षकाला सिंचन भवनातील जीप कोणीतरी चोरून नेत असल्याचं दिसलं. त्यानुसार त्यांनी चोर चोर असं ओरडण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून चालक धुळे यांनी सुरक्षा रक्षकाच्या सोबतीनं धाव घेत विकास या चोरट्याला पकडलं. चोरट्यानं ही गाडी या गाडीवर चालक असलेल्या आपल्या वडिलांनी आणायला सांगितल्याची बतावणी केली. तरी देखील धुळे आणि सुरक्षा रक्षकानं त्याला पकडून ठेवल्यानं गाडी घेऊन पळताना आवारातील दुसऱ्या वाहनांना धडक बसली. तरीही या चोरट्याला पकडून ठेवत पोलिसांना हवाली करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेआण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यामध्ये सध्या 3,883 एवढं दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मागणी केल्यास अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या मतदान केंद्रात दिव्यांग मतदार आहेत अशा ठिकाणी रॅम्प तसंच लिफ्टची सुविधा पुरवण्यात आली आहे. जे दिव्यांग मतदार मतदान केंद्रापर्यंत चालत जाऊ शकणार नाहीत अशांसाठी व्हील चेअर्स देखील उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 5,80,000 अधिक मतदारांची वाढ. जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्याची सुविधा. आणि जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला देखील अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.